आपल्याला मी सांगू इच्छितो, गेले 50 वर्ष या देशाला आर्थिक राजधानी म्हणून मुंबईने पूर्णपणे मदत केली, मुंबईने या देशाला एक आर्थिक पाठबळ दिलं, पण पुढच्या 20-25 वर्षात या ठिकाणी आर्थिक राजधानी जी आहे ती आमचा हा रायगड जिल्ह्याचा, पनवेलचा आणि नवी मुंबईचा पलीकडचा भाग ही खरी आर्थिक राजधानी होणार आहे। आज या कनेक्टिव्हिटीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत। मी तर बघतोय पुढच्या 15-20 वर्षांमध्ये किमान 20 लाख हायपेड जॉब्स, साधे जॉब्स नाही, 20 लाख हायपेड जॉब्स हे या क्षेत्रामध्ये तयार होणार आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास होणार आहे। कारण आज आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्व कशाला आहे, पूर्वी ज्याच्याकडे ऑइल होतं तो श्रीमंत होता, आता ज्याच्याकडे डेटा आहे तो श्रीमंत आहे। आणि तुम्हाला मला सांगताना आनंद वाटतो, भारत देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही या रायगड आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये आहे, म्हणजे भारताचा सगळा खजिना हा आता तुमच्याकडे या ठिकाणी तयार झालेला आहे। हे सगळं का होऊ शकलं, या देशामध्ये मोदीजींची सरकार असल्यामुळे होऊ शकलं।